कापूस हे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील एक महत्त्वाचे नगदी पीक. महाराष्ट्रात जवळपास 42 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होते. या मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या पिकाला मागील 5 ते 6 वर्षांपासून शेंद्री अर्थात गुलाबी बोंडअळीने बाधित केलं आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांनी सातत्याने 2 ते 3 हंगामात प्रयत्न केल्यानंतर बोंडअळीच्या नियंत्रणाला आळा घालण्यात मोठं यश आलं आहे. पण त्यासाठी राज्यातल्या प्रत्येक कापूस उत्पादकाने लावणीपासून ते पीक काढणीपर्यंत आणि त्यानंतर शेतात करायच्या मशागतीच्या कामापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कापूस लागवडीसाठी एकाच शेतजमिनीचा वापर टाळावा. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र कायम राहण्याचा धोका उद्भवू नये म्हणून कपाशीच्या पिकाची तृणधान्य, कडधान्य किंवा गळितधान्य पिकांबरोबर फेरपालट करा. पूर्व मोसमी कापसाची लागवड टाळावी. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी सुद्धा मे महिन्यात लागवड करू नये. यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव जिरायती कापसावर कमी होईल आणि पुढील हंगामात त्याचा प्रभाव कमी राहण्यास मदत होईल. एक वाण एक शिवार या पद्धतीने कमी कालावधीत तयार होणाऱ्या वाणांची लागवड एकाच वेळी करावी. प्रमाणित कंपनीचे कापूस बियाणे विक्रीचा परवाना असलेल्या विक्रेत्याकडून खरेदी करावे. कापूस बियाणे खरेदीवेळी त्याची पावती घ्यावी आणि ती जपून ठेवावी. कापूसच्या बीटी बियाण्यामध्येच नॉन बीटी रेफ्युजी बियाण्याचा सुद्धा समावेश असतो. त्यामुळे कापूस पिकामध्ये मित्र कीटकांचं संवर्धन होण्यास मदत होते. गुलाबी बोंडअळीच्या जीवनक्रमामध्ये पतंग, अंडी, अळी आणि कोश या अवस्था आहेत. अंडी अवस्था 3 ते 5 दिवस, अळी अवस्था 9 ते 21 दिवस, कोशावस्था 6 ते 20 दिवस आणि पतंगावस्था 5 ते 31 दिवस असते. या अवस्थांपैकी अळी अवस्था ही नुकसानकारक असते. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीला अळ्या, पाते, कळ्या फुलांवर उपजीविका करतात. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. अशा कळ्यांना डोम कळ्या म्हणतात. प्रादुर्भावग्रस्त पाते बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात. त्याचबरोबर अळीने रुई कातरल्यामुळे प्रत खालावते. किडीचा प्रादुर्भाव आणि आर्थिक नुकसानीची पातळी कळण्याकरता पीक लागवडीच्या 60 दिवसांनंतर म्हणजेच पिकाला पाते आणि फुले लागण्याच्या वेळी शेतात हेक्टरी 5 कामगंध सापळ्यांचा वापर करावा. या सापळ्याची उंची पिकाच्या उंचीपेक्षा नेहमी 1 फूट जास्त ठेवावी. दररोज कामगंध सापळ्यांमधील बोंडअळीचे पतंग मोजावे जेणेकरून किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात येईल. मोठ्या प्रमाणावर नर पतंग पकडण्यासाठी म्हणजेच मास ट्रॅपिंगसाठी हेक्टरी 40 कामगंध सापळे लावावेत. या सापळ्यांमध्ये येणारे पतंग नष्ट करावेत. तसंच मुदतीत सापळ्यातील कामगंध ल्युअर बदलावे. प्रथमच कामगंध सापळ्यात पतंग दिसताच किंवा पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच रासायनिक कीटकनाशकं न वापरता 5% निंबोळी अर्काची किंवा ॲझा डिरेक्टिन 10,000 PPM 10 मिलीलिटर किंवा 1500 PPM 25 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे किमान 2 फवारण्या कराव्यात. गुलाबी बोंडअळीच्या अंड्यांवर उपजीविका करणारी ट्रायकोग्रामा बॅक्टी अथवा ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी किडीचे 1.5 लाख अंडी प्रति हेक्टरी सोडावे. बिव्हेरिया बॅसियाना, मेटाहिझियम अनिसोपिली किंवा वर्टिसिलियम लेकॅनी 1.5% विद्राव्य भुकटी 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वातावरणात आर्द्रता असताना फवारणी करावी. किडीचं प्रमाण जर आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त म्हणजेच 1 जिवंत अळी प्रति 10 हिरवी बोंडे किंवा प्रति कामगंध सापळ्यात 8 ते 10 पतंग सलग 3 दिवस आढळल्यास कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्यात. यामध्ये पहिल्या फवारणीसाठी क्विनालफास 25 EC 20 मिलीलिटर किंवा प्रोपेनोफास 50 EC 20 मिलीलिटर किंवा थायोडिकार्ब 75 WP 20 ग्रॅम यापैकी 1 कीटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड नियंत्रणात न आल्यास पुन्हा दुसरी फवारणी
क्लोरोपायरिफास 20 EC 25 मिलीलीटर किंवा सायपरमेथ्रिन 25 EC 3 मिलीलीटर, फेनवलरेट 20 EC 10 मिलीलीटर किंवा क्लोरेट्रॅनिलिप्रोल 9.3% अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 4.6% ZC 5 मिलीलीटर किंवा डेल्टामेथ्रिन 1% अधिक ट्रायझोफास 35% EC 10-12 मिलीलीटर यापैकी 1 कीटकनाशक प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी. तसंच पॉवर पंपाने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकाचं प्रमाण तिप्पट घ्यावं. किडीची आर्थिक नुकसानीची पातळी पाहून वरील रासायनिक कीटकनाशकांची आलटून पालटून योग्य कालावधीच्या अंतराने फवारण्या कराव्यात. शेवटची वेचणी पूर्ण झाल्यानंतर शेतात शेळ्या मेंढ्या किंवा इतर गुरं सोडावी, जेणेकरून पिकांचे अवशेष नष्ट होण्यास मदत होईल. तसंच कपाशीच्या साठवलेल्या पऱ्हाट्या, धसकटे, व्यवस्थित न उघडलेली कीडग्रस्त बोंडे आणि पालापाचोळा नष्ट करावा. कापूस उत्पादकांनी फरदड घेणं टाळावं आणि डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यातच कापसाचं पीक शेतातून काढून टाकावं, जेणेकरून जूनपर्यंत जवळपास 6 महिने लागवडीखालील क्षेत्र रिकामं राहील आणि अळीचा जीवनक्रम खंडित होऊन पुढील हंगामात कीड त्रासदायक ठरणार नाही. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीवर असलेल्या किडींचे कोष तसंच इतर अवस्था नष्ट होतील. जिनिंग प्रेसिंग मिल्स कापूस साठवण केलेल्या जागी प्रकाश आणि कामगंध सापळे लावून त्यात अडकलेले पतंग वेळच्या वेळी नष्ट करावे. येथील परिसर स्वच्छ ठेवून कापसापासून निर्माण झालेला कचरा, सरकीतील अळ्या आणि कोष नष्ट करावेत. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या क्रॉपसॅप योजनेअंतर्गत हंगामाच्या सुरुवातीपासून गुलाबी बोंडअळीचे सर्वेक्षण कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांद्वारे केले जाते. त्यानुसार किडीच्या प्रादुर्भावाबाबत आणि नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केलं जातं. अशा प्रकारे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने एकात्मिक व्यवस्थापन केल्यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होईल.